माझा मराठीची बोलू कौतुके अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन सर्व मराठी भाषा प्रेमींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रस्तुत ओबीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचा योग्य असा गौरव केला आहे सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो त्या निमित्ताने हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर स्वतंत्र सत्ते भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभा दिला इसवी सन एकोणीसशे साठमध्ये मध्ये मराठी भाषिकांचा एक, एक संद महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राज्यभाषेचा मुकुट प्राप्त झाला आपल्या मराठी भाषेची महती सांगायची म्हटली तर जगात बोलल्या जाणाऱ्या पाच हजार पाचशे भाषांत मराठी पंधराव्या क्रमांकाची भाषा आणि भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषात मराठी भाषेचा चौथा क्रमांक आहे महाराष्ट्राबाहेर मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग गुजरातमधील बडोदा कर्नाटकातील बेळगाव धारवाड मध्य प्रदेशातील इंदूर ग्वालियर तामिळनाडूतील तंजावर मराठी भारतासह मॉरिशियस व इस्रायल या देशातही बोलली जाते मराठी भाषेत वराडी अहिराणी डांगी वारली, भिल्ली मालवणी आगरी खानदेशी अशा जवळपास पंचवीस बोलीभाषा आहेत मराठी भाषिकांनी पर्यायाने मराठी भाषेने अनेक क्षेत्रात योगदान दिलं आहे आतापर्यंत चार मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे विष्णू सखाराम खांडेकर विष्णू वामन शिरवाडकर विंदाकरंदीकर व भालचंद्र नेमाडे भारतात महिला शिक्षिका पहिली सावित्रीबाई फुले पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी तर पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सर्व मराठी भाषिक होत्या मराठीने विविध क्षेत्रात एक से बडकर संगीत क्षेत्रात लता मंगेशकर क्रिकेट क्षेत्रात सचिन तेंडुलकर सिनेमा क्षेत्रात माधुरी दीक्षित विज्ञान क्षेत्रात जयंती नारळीकर उद्योग क्षेत्रात लक्ष्मण किर्लोस्कर आज दुबईमध्ये मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असलेले धनंजय दातार हे सुद्धा मराठीच आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मराठी मातीतीलच एवढा थोर भूतकाळ आणि वर्तमान काळ असताना आज मराठी भाषेच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे त्याचं ही तसंच आहे तरुणाईच्या कट्ट्यावर आपण सारसपणे ऐकतो अरे यार आज मूवी देखते है एक्झाम जवळ येते आता स्टडी मस्ट आहे ही वाक्य ऐकल्यासारखी वाटतात ना रोजच्या बोलण्यात ही मिंग्लिश हिंग्लिश कानावर पडते असं असलं तरी माय बोली तरुणाईला तेवढीच प्रिय आहे म्हणून तर म्हणतात लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो खरच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी धन्यवाद